नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स। एसटी विलीनीकरणाबाबत राज्य सरकारची हायकोर्टात महत्त्वाची माहिती। सिंधू पुत्राला बांबू व्यवसायाकडे वळवण्यासाठी नारायण राणेंचा पुढाकार। आणि कोचिंग क्लासेसना एमएसएमईचा दर्जा मिळावा, प्राध्यापक राजाराम परब यांची नारायण राणेंकडे मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा। 2005 पासून खवय्यांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा। मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध। खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच। कॉल करा 8624-90-94-49 आणि 8624-85-94-49। कोकणच्या विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी माझ्याजवळ असलेल्या खात्याचा उपयोग करणार आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय। केंद्र सरकारच्या या एमएसएमई विभागातर्फे ही जी परिषद आयोजित केलेली आहे, ही परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणी आणि उद्योग व्यवसाय करू पाहणाऱ्या लोकांसाठी आहे। ज्याला उद्योग करायचा आहे, प्रगती करायची आहे, सबळता प्राप्त करायची, आपण सबळ व्हावं, आपलं गाव व्हावं, तालुका व्हावं, समृद्ध जिल्हा व्हावा या भावनेतून तुम्ही इथे सहभागी झालात असं मला वाटतं। आणि मी याचसाठी केंद्रीय मंत्री जो झालो तो माननीय मोदी साहेबांनी आणि माननीय अमित भाई शाहजी यांनी मला केंद्रात कॅबिनेट मंत्री बनवलं। आणि त्याशिवाय या जिल्ह्यातील कोकणातील तमाम जनतेचे आशीर्वाद यामुळेच मी मंत्री केंद्रात झालो। आणि म्हणून ज्यांचे आशीर्वाद मला मिळाले त्यांची सेवा, त्यांचा विकास एक कृतज्ञतेच्या भावनेतून करावा आणि म्हणूनच आजची ही परिषद आयोजित केलेली आहे। मी या केंद्रातील सर्व अधिकारी वर्गांना धन्यवाद देईन, आभार मानेन की मी जेव्हा सांगितलं की असं मला करावं असं वाटतं सगळे तयार झाले, बोलो हम लोग आएंगे, जरूर आएंगे। मी जे जे काय जिल्ह्यासाठी मागतो यातला एकही अधिकारी नाही म्हणत नाही। आता ज्याने सांगितलं की 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर, मी सांगितलं बाबा 19 झाले, 20वा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात असावा, त्यांनी देतो म्हणाले, लवकर ते सुरूही होईल, फक्त आमच्या जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जमीन दिली का भूमिपूजन झालंच समजा। आणि त्यामुळे हा जिल्हा या देशात एकमेव पर्यटन जिल्हा, एकमेव पर्यटन जिल्हा, पर्यटनातून समृद्धी म्हणजे आर्थिक सुबत्ता ही माझी संकल्पना होती, म्हणून त्यावेळेला सुरू केलं। आता औद्योगिक धंद्यामध्ये उद्योगामध्ये सिंधुदुर्ग पण देशात अव्वल म्हणजे एक क्रमांकाचा व्हावा यासाठीचा हट्टा असा आहे आजच्या परिषदेचा, यासाठीच आहे। मी माझ्या परीने इथपर्यंत सगळ्यांना आणलं, सगळ्या अधिकाऱ्यांनी वेगळ्या योजना तुमच्या समोर ठेवल्या, मानसिकता करा आणि मानसिकता करून उद्योग आपण केला पाहिजे, त्यात आपली प्रगती आहे। आतापर्यंत हा जिल्हा फक्त मुंबईतल्या नोकऱ्यांवर अवलंबून होता, फक्त नोकऱ्यांवर, शिकायचं शिक्षण किती होत, शेवटी मुंबईत जावं, मिळेल ती नोकरी करावी आणि जमेल तशी मनी ऑर्डर करावी, हा आपला इतिहास आहे,
पण आपल्याला बदलायचं आहे, परिवर्तन करायचं आहे. आता मुंबईच्या मनी ऑर्डरवर नाही, आम्ही कोणत्याही आपल्या मुलांना कुठेही शिक्षण घ्यायला तिकडे मनी ऑर्डर करू शकतो, शिक्षण त्यांना देऊ शकतो. अशा प्रकारे परिवर्तन करण्यासाठी आपली मानसिकता करून जे उद्योग आमच्या लोकांनी सांगितले, व्यवसाय सांगितले, ते व्यवसाय तुम्ही सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजेचं मार्गदर्शन सगळं आम्ही देऊ. आमचा विभाग देईल, निवडा तुम्हाला नक्की काय करायचं आहे. जसं सूक्ष्ममध्ये मायक्रोमध्ये 1 कोटीपर्यंतचं कर्ज मिळू शकतं, 1 कोटीपर्यंत. मग ते 5 लाख 10 लाख छोटा मोठा कोणताही उद्योग करा आणि त्यातही सबसिडी आहे, पण उद्योग करावा. उद्योग लहान मोठ्या याच्यात कमी पण बाळगायची गरज नाही. आजचा सूक्ष्म करणारा व्यक्ती उद्या लघुमध्ये जाऊ शकतो, स्मॉलमध्ये जाऊ शकतो. उद्या स्मॉलमध्ये असलेला उद्योजक मध्यममध्ये मीडियममध्ये जाऊ शकतो, 250 कोटीच्या वरी उलाढाल करू शकतो. आणि यासाठी जिद्द पाहिजे, प्रयत्न पाहिजे, मेहनत करायची तयारी असली पाहिजे आणि संवेदनशील पण असलं पाहिजे. लघुमध्ये थोडे पैसे मिळवले उर्मटपणा येता कामा नये. जसे जसे पैसे येतील सहनशीलता वाढून आपण या देशातला मोठा उद्योजक बनायला पाहिजे. मी असंख्य लोकांना रोजगार देऊ शकेन, रोजी रोटी देऊ शकेन, असं तुमचा संकल्प असायला पाहिजे. संकल्प असा या शरद भवनला मी एकाच गेटने बोलो, रस्ता ठेवा यायला आणि जायला. याच्या मागे माझं काही उद्देश होत, एकाच रस्त्याने या आणि एकाच रस्त्याने जा, म्हणजे एकच निर्धार करून या की मी उद्योजक बनणार म्हणजे बनणार, आणि तो निर्धार घेऊन एकाच रस्त्याने जा. एकच निर्धार, उद्योजक बनणार बन. आणि याची स्पर्धा जरूर करा. बाकीच्या स्पर्धा काय काय करतात त्या पाहुण्यांसमोर मी नाही सांगणार, पण तुम्ही उद्योगाची करा. मी जास्त रोजगार निर्माण करतो का दुसऱ्यांच्या, मी तुमच्यापेक्षा जास्त रोजगार मी कोणी 10 केलंय तर कोणी 20 करेल, 500 करेल, 5000 करेल. आज त्या आल्यात मला वाटतं, मशरूम आल्या, त्यांना बोलायला नाही दे. आप खडे हो जाईये प्लीज. हा त्या बघा, त्या मुलीकडे बघा, ते त्यांचे सोबत आहे. हे उत्तराखंड तिकडची आहे, नॉर्थ म्हणजे जिथे बरा स्नो पडतो, बर्फ असतो तिकडची आहे. ही दिल्लीला शिकली मुलगी, दिल्लीला, आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला वाटलं मी इथे नोकरी केलं माझ्यापुरती नोकरी करेन. ते म्हणले मला असं वाटतं मला नोकरीपेक्षा माझ्या राज्यातल्या लोकांना नोकरी द्यायचं मी काम करावं. परदेशातही गेली, काही गोष्टी शिक्षण घेतलं, तिने मशरूमचा अभ्यास केला. आणि खाली तुम्ही मशरूम पाहिलं असेल, अमेरिकेत ज्या क्वालिटीचे मशरूम बनतात त्या क्वालिटीचे मशरूम ती बनवते. एवढंच नाही, ती किती लोकांना रोजगार देते तिला भेटा आणि विचारा, 7000 लोकांना ती एकटी रोजगार देते. खरं जाने के पहिला उनका भी सत्कार करिए संयोजक, आप ना उनका सत्कार करना चाहिए. वो भी है और वो अत्तर वाले भी कोई तो है. तो ही मुलगी इन 7000 लोकांना रोजगार दिले असा निर्धार पाहिजे हो आपल्या. आपण म्हणतो मी कोकणचा, मी सिंधुदुर्गचा, मुंबई माझी महाराष्ट्राची राजधानी आमची, हा अभिमान झाला. पण त्या मुंबईच्या उलाढालीमध्ये आपला आर्थिक दृष्ट्या सिंधुदुर्ग कुठे 1% तरी आहे का? नाहीये. किती उद्योगधंदे आपल्याकडे आहेत? नाही आहेत. का नाही आहेत? आर्थिक सुबत्ता येणारे मार्ग म्हणजे उद्योजक. सुबत्ता येईल. आता आमच्याकडे जवळपास 6.5 लाख उद्योग आहेत लघुमध्ये, 6.5 लाख. सांगा मला तुम्ही,
मग ह्या उद्योगामध्ये आमचे किती हो, सिंधुदुर्गातले किती, कोकणातले किती, किती हो, निसर्गाने काय काय दिलंय. आता गवतीच्या दाखवली, काय काय बनतं बाहेर पाहिलं तुम्ही गवतीच्या. आपण फक्त एका कुंडीत गवतीच्या लावतो आणि चहामध्ये फक्त टाकायचं काम करतो, जेवढी पाहिजे तेवढीच लावतो झाडं चार पाच. अहो त्यांच्याकडे शेतीचे शेती आहे, ते अत्तर बघा की जगाला निर्यात करतात अत्तर, तेवढा अत्तर तेवढी लागवड झाडांची करतात, त्याच्यापासून ते तेल बनवतात, त्याच्यापासून अत्तर बनवतात, किती काय काय गोष्टी आहेत. मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकेन. आणि जेव्हा आमचं कार्यालय सुरू होईल ना, मी तशा टप्प्याटप्प्याने 200-200 लोकांचे आपण प्रशिक्षण घेऊ. पण आजच्या परिषदेनंतर तुम्ही ऐकणारे जे आहात ना, तर एक वर्षानंतर परत परिषद जर झाली आणि हेच अधिकारी जर आले तर तुम्ही सांगा, तुमचं भाषण ऐकलं, म्हणजे माझं नाही, माझं नेहमीच आहे या सर्वांचं. आणि मुद्दा म्हणून आले तुम्हाला सांगायला, उद्योजक बना, रोजगार निर्माण करून द्या. निसर्ग असून चालत नाही, हा निसर्ग सुंदर आहे, मा समृद्ध लोक बनवायचं काम तुमच्या हातात आहे, समृद्ध. आणि मग पुढच्या वेळा येतील त्या तुम्ही अभिमानाने सांगा, ऐकलं आम्ही 1000 लोकांनी 500 उद्योजक आम्ही झालो आहोत. बघा 1, 2, 3, 4, 5 असे मोजता यायला पाहिजे, 500 उद्योजक. तरच आज एवढं आम्ही या ठिकाणी केला, संपर्क संवाद समन्वय परिषद केल्याचं समाधान मिळेल. आणि प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही. नुसतं ऐकून हे मनोरंजनाचं साधन नाही परिषद, म्हणजे काहीतरी बनायचं, काहीतरी व्हायचं, कसं जगावं, अभिमानाने जगायचं असेल, ताट मानेने जगायचं असेल. जगामध्ये माणसं आहेत, पण प्रत्येक ठिकाणची माणसांची वेगळी ओळख आहे, समृद्ध माणसं म्हणून. तुम्ही पण सिंधुदुर्गातले लोक आर्थिक सबळ आहोत, खाऊन पिऊन सुखी आहोत, मुलांना आम्ही डॉक्टर इंजिनियर काय काय शिकू शकतो, असं अशी परिस्थिती निर्माण करायचं काम तुमचं आहे. मनाजवळ निर्धार करा, दोन हाताला चालना द्या आणि मी असं परिवर्तन करणार. मी सांगतोय माझी वाटचाल शून्यातूनच झाली आहे आणि म्हणून आज तुमच्या समोर मी बोलू शकतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. एसटीच्या विलिनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. एसटी विलिनीकरणाचा एक मुद्दा सोडला तर इतर सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यात अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. एसटी संपाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी राज्य सरकारकडून मागण्यात आलाय. या संदर्भातील याचिकेवर हायकोर्टातील सुनावणी 11 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी विलिनीकरणाचा प्रश्न सुटणार नाही हे स्पष्ट झालंय. एसटी संपाबाबत उच्चस्तरीय समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात याबाबत माहिती दिली आहे. हा अहवाल प्रतिवाद्यांना देण्याकरिता मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे असं राज्य सरकारनं म्हटलंय. दरम्यान कामगारांनी आता कामावर परतावं, खेडेगावात लोकांचे अतोनात हाल होत आहेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं मोठं नुकसान होत आहे, मुद्दा न्यायप्रविष्ट असताना कामावर न परतण्याचं धोरण चुकीचं आहे एसटी महामंडळानं अशी कोर्टात माहिती दिली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन.
घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94231803 93 94222 1883। सिंधुदुर्गच्या सुपुत्रात कोल्हापूरच्या 14 वर्षाच्या पठ्ठ्यानं एक विक्रम केलाय। हा विक्रम काय आहे आणि हा कोल्हापूरचा मुलगा आहे तरी कोण पाहूयात। सिंधुदुर्गच्या समुद्रात कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा विक्रम। किल्ले सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग सलग पोहून पार। कोल्हापूरच्या 14 वर्षीय गुरुप्रसाद मोरे असे या मुलाचं नाव आहे। मालवणातील किल्ले सिंधुदुर्ग समुद्रात 23 फेब्रुवारीला बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पासून सायंकाळपर्यंत पोहण्याचा ठराव केलाय। 19 तास 23 मिनिटात न थांबता पोहून त्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला हे 97 किलोमीटरचं अंतर पार केलंय। त्याच्या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड मध्ये करण्यात आली आहे। बुधवारी रात्री 9 वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरून त्याने समुद्रात उडी घेतली आणि तो विजयदुर्ग किल्ल्यावरील जेटी इथं सायंकाळी 4:20 पोहोचला। विजयदुर्ग बंदरात पोहोचल्यावर त्याचे देवगड पंचायत समिती सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, विजयदुर्ग उपसरपंच प्रसाद देवधर, विजयदुर्ग ग्राम विकास मंडळाचे सल्लागार राजू परुळेकर, शाळेचे विद्यार्थी यांनी गुरुचं विजयदुर्ग मध्ये जंगी स्वागत केलं। गुरु याच्या विक्रमावेळी त्याचे वडील आणि प्रशिक्षक अजय पाठक हे बोटीतून प्रवास करत होते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कुडाळ येथील कॉयर महोत्सवामध्ये विविध प्रकारचे विविध स्टॉल लावण्यात आले आहेत। या स्टॉल धारकांची संवाद साधलाय आमचे कुडाळ प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। तर पुन्हा एकदा आपण कुडाळमध्ये कोकण कॉयरच्या स्टॉलमध्ये आलो, ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। परत इथे छान छान प्रकारच्या एक वस्तू आपल्याला किल्ला मिळत आहेत। हे एक झाड बनवलेलं आहे, मात्र हे कॉयरपासूनच झाड बनवलेलं दिसते। अशा विविध प्रकारच्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात। मी जातो थेट एका स्टॉलमध्ये, त्या स्टॉलमध्ये ज्या महिला आहेत त्यांना मी विचारतो, मॅडम काय सांगू शकाल कशा प्रकारे ह्या विविध स्टॉल आहेत आणि यांची कशा प्रकारे खरेदी होते? सर, मी सुषमा साखरे उरस सिंधुदुर्ग आणि माझं स्टॉल आहे प्रेरणा कॉयर प्रॉडक्ट्स। आणि ह्या प्रॉडक्ट्समध्ये सर, ह्या स्टॉलमध्ये साधारणपणे सगळ्या हँडीक्राफ्ट्स वस्तू आहे। काथ्यापासून निर्माण झालेल्या हँडीक्राफ्ट्स, कॉयर पीठ, कॉयर आर्टिकल्स आणि कॉयरच्या इतर काही वस्तू बनविल्या जातात सर मुख्यपणे। आणि निश्चितचपणे मला सांगावं असं वाटेल की कोकण कॉयर महोत्सव हा MSME मंत्री माननीय राणे साहेबांच्या सौजन्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि सिंधुदुर्गवासियांसाठी एक फार मोठी संधी आहे असे म्हणायला हरकत नाही। आणि निश्चितचपणे राणेसाहेबांचं आभार मानावं असं वाटतं की ह्यातून रोजगार निर्माण होण्याची 100% संधी आहे असं निश्चितचपणे आम्हाला वाटतं सर। आणि फार अतिशय सुंदर ही सिंधुदुर्गवासियांसाठी संधी निर्माण करून दिलेली आहे। परत एकदा सर माननीय राणेसाहेबांचे आम्ही आभार मानतो सर, धन्यवाद सर। एकंदरीत आपण ह्या स्टॉलवर गेलो होतो, पलीकडे आपण पुढच्या स्टॉलला जातो, तिथे आपण नेमक्या कशा पद्धतीने आपण जे हे बनवले त्याबद्दल त्या छोटेसे माझ्या हातामध्ये हा एक घरटा बनवलेला आहे बघा, कशा पद्धतीने हा जो तयार केलेला आहे हा सुद्धा कॉयरनेच बनवलेला आहे। आपण ज्यांनी हा केला त्यांच्याकडे आपण जातो, त्यांना आपण विचारतोय की हा कशा पद्धतीने तुम्ही हे बनवलं सर, काय सांगू शकाल? बेसिकली हे नळाच्या करवंटी आणि याच्यापासून बनवतो, कॉयरपासून बनवायचं आहे आणि त्याला रेशन म्हणून आपण हे फेविकॉल वगैरे वापरून अशा प्रकारे ते बनवलं जातं। काथ्यापासून नेमकं हे किती रुपयाला विक्री करताय तुम्ही आता? याची बघा 150 रुपयाला विक्री आहे। हे करायला किती वेळ लागतो सगळं? साधारण तरी 1-2 तासात तसं काम आहे। धन्यवाद। तर 1.5-2 तासामध्ये हा एक आपलं पाहायला मिळालं कशा पद्धतीने वगैरे। आपण ह्या ठिकाणी जातो, इथे एक विविध प्रकारचे घोडे वगैरे बनवलेले कात्याच्या माध्यमातून बनवलेले दिसतात। आपल्यासोबत आमचे मित्र आहेत, त्यांना विचारतोय की कशा पद्धतीने हे बनवलंय काय सांगाल? नमस्कार,
सर्वप्रथम आपण बघून देतो की काथ्याची जी जोडणं आहे. माझं नाव हर्षवर्धन बोरवडेकर, कुडाळ MIDC मध्ये माझी सिंधू कॉयर इंडस्ट्रीज नावाने काथ्या कंपनी आहे. तर आपण बघून येतो की कोकणात आपल्याकडे नारळ किंवा सोडणं नारळाची मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि बहुतांशी ही जी सोडणं आहेत ही जळण्यासाठी म्हणून वापरली जातात. पण त्याच्यापासून काथ्या उद्योग होतो, पण त्या काथ्या उद्योगामध्ये फक्त काय होतं तर आपले सुंभ आणि पायपुसण्या, या पलीकडचं नॉलेज आपल्या लोकल माणसांना तेवढ्या प्रमाणात नव्हतं. मग त्याचंच एक नॉलेज या माध्यमातून येतंय की ज्या फक्त जो आपण किशी जी जाळून दिली जायची त्यापासून हे सुंदर हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जातात. त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर हार्डली 5 ते 10 रुपयाचा काथ्या, म्हणजे जो काय आपलं आपण फायबर म्हणतो ज्याला, तो तेवढ्या एक क्षुल्लक किमतीचा काथ्या वापरून त्याच्यापासून वेगवेगळ्या मूल्यवर्धित वस्तू बनवलेल्या आहेत. त्याला वेगळा आकार दिला, त्याला शेप दिला, तीच 5 रुपयाच्या काथ्याची किंमत 500 रुपयापर्यंत जाते. तर आणि त्याला अजून कलाकुसर केली तर ती जवळपास 5000 रुपयापर्यंत पण जाऊ शकते. एवढं याच्यामध्ये क्षमता याच्यामध्ये आहे. फक्त त्या प्रकारे तशी कलाकुसर करणं गरजेचं आहे, थोडीशी स्किल अक्वायर करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण हा हे जे आपल्याकडे साधन संपत्ती जी उपलब्ध आहे त्याचा वापर आपल्या अर्थार्जनासाठी किंवा उद्योगासाठी म्हणून देखील करू शकतो. केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली होते, त्यांच्याबद्दल काय सांगा? नक्कीच, ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर नारायण राणे साहेब ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री होते त्यावेळेसच लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून एक कुडाळ MIDC मध्ये महाकॉयर म्हणून आपल्या काथ्या प्रदर्शना सॉरी उत्पादन आणि प्रदर्शन केंद्राची सुरुवात झाली होती. आणि आज साहेब ज्यावेळेस केंद्रीय उद्योग मंत्री आहेत त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून एक मोठा महोत्सव या ठिकाणी आयोजित होतोय आणि ओव्हरऑल म्हणजे जवळपास राष्ट्रीय स्तरावरचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी की म्हणजे उद्योग विश्वाचा उद्योग विभागाच्या ज्या काही योजना आहेत वेगवेगळ्या, उद्योग सुरू कसा करावा, त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्या दारात आलेले आहेत. की खरंच एक आपल्यासाठी कोकणवासियांसाठी खूप मोठी संधी आहे की जेणेकरून आपण या संधीचा वापर करून उद्योग सुरू करण्यासाठी म्हणून या गोष्टींचा वापर करू शकतो. नक्कीच, धन्यवाद. तर असं ज्या राणे साहेबांनी मात्र हे करून दिलं, आपण ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या याच्यामध्ये हे सगळे कोकोपीटचे प्रॉडक्ट आहेत. हा नारळाचा एक बाय प्रॉडक्ट आहे. अतिशय चांगला यूज आपण घरातल्या कुंड्यामध्ये झाडं लावण्यासाठी, शेतामध्ये आंब्याची झाडं असतील, काजूची असतील, त्यासाठी हा एक सेंद्रिय घटक हा अतिशय उत्तम आहे. याच्यामध्ये हा रेडी पॉटिंग मिक्स प्रॉडक्ट आहे. हा याच्यामध्ये माती, कोकोपीट आणि हे मिक्स आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची भाजीपाल्याची झाडं असतील, वांगी असतील, टोमॅटो असतील, काकडी असेल, कोबी फ्लॉवर असेल, हे सगळं लावू शकता. याला फक्त तुम्हाला नंतर पाणी घालायचं आहे, याला कुठलंही खत घालायचं नाही आहे. अशा प्रकारचा खूप चांगला म्हणजे प्रॉडक्ट आहे. हा एक प्रॉडक्ट खूप चांगला आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे घरातलं किचन वेस्ट आहे, हे किचन वेस्ट तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून त्याचं ऑर्गेनिक मॅन्युअर करू शकता आणि तेच आपल्या कुंड्यांना घालू शकता. म्हणजे अशा प्रकारचं हे खूप चांगले प्रॉडक्ट आहे. कोकोपीट वजनाला एकदम हलका आहे, पाणी चांगलं धरून ठेवतं, रोज रोज पाणी घालायची गरज नाही. उचलायला पण एकदम हलकी, ही जर कुंडी तुम्ही धरली तर ही एकदम हलकी कुंडी आहे. अशा प्रकारचं एक उत्तम मीडिया आहे. आज मातीपेक्षा हा खूप चांगला मीडिया आहे. धन्यवाद. तर त्यांनी दाखवले की टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ ते कसे केले जातात आणि त्याचा कसा वापर केला, तसंही तिथे छान वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. करवंटी आहेत, त्या करवंटीपासून मात्र हे सगळं बनवलं गेलं आहे. त्याला एक बांबूची काडी लावलेली आहे आणि तो चमचा बनवलेला दिसतो, अगदी अप्रतिम एकदम हे केलं दिसतं. आपण त्यांना विचारतो की हे कसं तुम्ही बनवलात, काय सांगू शकाल, हे कशा पद्धतीने आपण तुम्ही बनवलं? नमस्कार सर, ही आहे हे करवंटीपासून बनवलेली वस्तू, याला फक्त पॉलिश करून, याला कुठच्याही प्रकारचं रेझिन किंवा कुठच्याही प्रकारचं याला पॉलिश केलेलं नाही आहे. फक्त हाताने घासून किंवा मशीनवर पॉलिश करून घासून त्याची अशा प्रकारची जी आपल्याकडे जुन्या काळात डवली म्हणायची याला, बरोबर, हे डवली बनवलेली आहे. अच्छा, तर मी विचारतो ह्याला काय मागणी आहे तुमच्याकडे, भरपूर प्रमाणात मागणी आहे? आत्ता सुरुवात झाली आहे. मी म्हणजे आत्ता एक मागच्या काही याच्यापासून एक 2-4 महिन्यापासून मी बनवायला सुरुवात केली आणि फर्स्ट मार्केट ट्राय करण्यासाठीच मी इथे आता आलो आहे. एक खूप छान एक उपक्रम म्हणजे इथं प्रदर्शन जे भरलं, त्यामुळे मला वाटतं की नक्कीच ह्यासाठी एक मागणी वाढेल आणि मागणी तयार होईल यासाठी. सूक्ष्म लघुमंत्री उद्योग मंत्री जे आहेत नारायण राणे, त्यांनी हे दालन फुलं करून दिले, काय सांगाल त्यांच्याबाबत? सर, खरोखरच खूप खूप स्तुत्याची आणि खूप म्हणजे काय म्हणू शकलो आपण, खूप अभिमानाची गोष्ट आहे की एकतर आपल्याकडचे आपले
नारायण राऊत राणे साहेब हे इथलं एकतर लघु सूक्ष्म विकास मंत्री झालेत आणि त्यामुळे हे एक तर कॉयर बोर्ड म्हणा किंवा कॉयर बोर्डचं आता जे एक क्षेत्रीय ऑफिस इथं उघडत कणकुली तिथं उद्घाटन होत आहे अशा प्रकारची खूप मोठ्या संधी नारायण राणेंमुळे आपल्याला इथं प्राप्त झाली आणि खरोखर आम्ही आमच्यासारखे छोटे मोठे उद्योजक आहेत ते खरोखर नारायण राणेंचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आमच्यासाठी एवढं मोठं दालन खुलं करून दिलं. धन्यवाद. तर आपण आणखी एका स्टॉलवर इथं जातो तिथे आपण ज्या ठिकाणी पाहतो की आपल्याला छोटे वस्तू बनवलेल्या दिसत आहेत रंगीबिरंगी मात्र या सर्व कात्यापासून बनवलेल्या आहेत. राणे साहेबांनी मात्र हे दालन खुलं करून दिलं आहे त्याचं आपण थेट त्यांच्यासमोर जातो. हे कशा पद्धतीने बनवलं काय सांगाल कसं बनवलं गेलं तुम्ही काय सांगाल. हे आता कात्यापासून जी दोरी बनवली त्याचं आम्ही एक फुलदानी तयार केली दोरीपासून म्हणजे एक बलून्स घेऊन तो बघून त्याला कवर पेपर कवर करून कोणी बनवलं आहे आपल्यासोबत. ह्या ताई आहे ताई तुम्ही काय सांगू शकाल. राणे साहेबांनी एक दालन उघडून दिलंय कॉयरसाठी तुम्ही काय सांगू शकाल. चांगलं केलं चांगल्या पद्धतीने केलं आणि मार्केटिंगची वगैरे सोय करायला पाहिजे. धन्यवाद. तर या ताईंचं म्हणणं असं आहे की दालन उभं झालं आहे सगळं काय आहे परंतु मार्केटिंग त्याला चांगलं मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी आपण बघतो जे पाय पुसणी वगैरे ह्याच्या हे आहे त्याही आपल्याला बघायला मिळाले. खरं तर बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्वायरसारखा इथे महोत्सव होणं हे मात्र गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने नाणे साहेबांनी मात्र हे दालन यांना खुलं करून दिले. आपल्या ताई आहेत त्यांना विचारतो ताई कशा पद्धतीने हे बनवलं काय सांगाल. राणे साहेबांनी हे दालन खोलून उघडं करून दिलंय आपल्यासाठी बाहेर सगळ्या लोकांना समजेल ना कात्यापासून काय उपयोग आणि आपण सोडणं ते जाळतो ना त्यातून काय फायदा होतो सगळ्यांना समजेल ना. नक्की नक्कीच. तर खरं तसं असं बघायला गेलं तर जी नारळाची जी सोडणं असतात ती आपण चुलीमध्ये जाळून मात्र ते नष्ट करतो मग त्याचा उपयोग नेमका काय होतो मात्र ह्या ह्याच्यासाठी त्यांनी जे एक नवीनच उपक्रम असा तयार केला आहे त्याच्यामधून ते काथ्याचं हे काढून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध प्रकारच्या पायपुसण्या असतील असे विविध प्रकारच्या वस्तू सगळं हे केलेलं आहे. तर माझ्यासोबत इथे आपले क्वायरचे हे आहेत त्यांच्यासोबत आपण जातो आहे काय सांगू शकाल. नमस्कार. मी राजेश कांदळगावकर महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ जे आहे त्याचा जो महाकॉयर हा प्रकल्प आहे राजेश शासनाचा त्याचा मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतो. माझ्यासोबत माझे सहकारी श्री शंकर सावंत आहेत. 2014 माननीय राणेसाहेबांनी जेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा यावेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये या उद्योगाचा पाया पुढा MIDC इथे रोवला होता आणि त्यानंतर मग हळूहळू सुरुवात झाली आणि आज राणेसाहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर फायर बोर्डच्या माध्यमातून त्यांनी हा एवढा मोठा इव्हेंट या ठिकाणी आपल्या जिल्ह्यासाठी म्हणजे संपूर्ण कोकणसाठी हा आयोजित केलेला आहे. ही एक फार मोठी संधी आहे की जे कोकणातलं म्हणजे आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो त्याच्या सगळ्या भागांचा आपण उपयोग करतो पण सोडण जे आपल्या दृष्टीने असेल तर दुर्लक्षित होतं की जे आपण जाळण्यासाठी इंधन म्हणून त्याचा वापर करत होतो त्यापासून काय बनवता येऊ शकतं. गेले 4 वर्ष आम्ही जो प्रयत्न करतोय ज्याच्यामधून काही चांगली युनिट्स पण उभी राहील मध्यंतरी राज्य शासनाची जी चांदा ते बांधा योजना आली त्याच्यामधून सुद्धा काही प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलेत तर त्या सगळ्या प्रकल्पांना आणि जे नवीन छोटे छोटे उद्योजक आहेत कारण काय आम्हाला आढळलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे चाकरमानी लोकसुद्धा या उद्योगाकडे आकृष्ट झाले कारण आपण आपल्याला माहिती आहे की आपला जिल्हा हा पर्यावरण आणि निसर्ग या बाबतीत फार संवेदनशील आहे आणि त्या दृष्टीने हा पर्यावरणपूरक असा उद्योग या उद्योगाची कास आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी धरणं ही आता काळाची गरज झालेली आहे कारण आपण जे पर्यावरणाला हानिकारक आहेत किंवा निसर्गाला हानिकारक अशा उद्योगांना आपण विरोध करतो पण त्याच वेळेला तेवढ्याच ताकदीने आपण अशा उद्योगांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एवढं मोठं कॉयर बोर्ड MSME हा केंद्र शासनाचा एक मोठा विभाग आज आपल्या जिल्ह्यामध्ये विभागीय कार्यालय घेऊन येत आहे तर याचा फायदा आपण सर्व युवा उद्योजकांनी महिलांनी मोठ्या प्रमाणावरती घेऊन या हे जो आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे हा काथ्या उद्योगाचा एक हब म्हणून आपल्याला तयार करता आला पाहिजे या दृष्टीने सर्वांनी उत्साहाने कामाला लागलं पाहिजे अशी मी या निमित्ताने आपल्या सर्वांची नक्कीच. तर यांनी सांगितलं काथ्यापासून हा हब तयार झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे रोजगार आहेत त्या रोजगार युवकांना इथे रोजगार मिळाला पाहिजे. मित्रांनो खरं तर सांगायचं झालं तर
नारायणराव राणे साहेबांनी मात्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे मोठं एक दालन खुलं करून दिलेलं आहे आणि ती मात्र दमक माननीय नारायण राणे साहेबांकडे आहे. त्याचमुळे हे एवढं होऊ शकलं हे मात्र नक्कीच आहे. आमदार नितेश राणे असतील, माजी खासदार निलेश राणे असतील यांच्या माध्यमातून सुद्धा विविध प्रकारचे इथे प्रोग्राम घेण्यात आले होते आणि हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आज तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतो, इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना पाहायला मिळतो. इथल्या जिल्ह्यातले जे काही युवक आहेत त्यांना नोकरीचा संधी आता मिळत नाही, ती कशा पद्धतीने मिळाली पाहिजे तर यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी ह्या युवकांनी इथे आलं पाहिजे, त्याची पाहणी केली पाहिजे, ह्या वस्तू कशा बनवतात त्याही आपण देखील पाहिल्या पाहिजेत. मात्र एवढे हे जर विद्यार्थी जर करायला शिकले तर खरोखरच मात्र रोजगार कुठेही गेला नाही. कॅमेरामन हर्षल सह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च. दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. संपूर्ण देशातील रजिस्टर कोचिंग क्लासेसना MSME चा दर्जा आणि सुविधा देण्यात याव्यात अशा मागणीचं पत्र भाजप प्रणित कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी आणि परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक राजाराम परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलंय. कुडा इथं खास भेट घेत त्यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. कुडा इथं परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक राजाराम परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खास भेट घेतली. संपूर्ण देशातील रजिस्टर कोचिंग क्लासेसना MSME चा दर्जा आणि सुविधा देण्यात याव्यात अशा मागणीचं पत्र भाजप प्रणित कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी या नात्यानं प्राध्यापक राजाराम परब यांनी नारायण राणे यांना दिलाय. त्यांच्या या मागणीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना ते म्हणालेत, भारतासारख्या महासत्ता होऊ घातलेल्या देशात स्पर्धात्मक शिक्षण आणि कौशल्य विकास यांचं फार महत्व आहे. त्या दृष्टीनं भारताला संपन्न करण्यासाठी देशातील हजारो कोचिंग इन्स्टिट्यूट अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रशासकीय सेवेत असणारे बहुतांश अधिकारी IIT NIT चे इंजिनियर्स, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी या मेहनतीचा परिणाम आहे. परंतु लाखो विद्यार्थी घडवणाऱ्या आणि हजारो हातांना रोजगार निर्माण करणाऱ्या या क्षेत्राकडे अगोदरच्या सरकारनं दुर्लक्ष केल्याची खंत प्राध्यापक राजाराम परब यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे. आता आपण जर आपल्या समाजामध्ये बघितलं किंवा भारतासारखा देश हा जो आता झपाट्याने प्रगती करतोय तर त्याच्यामध्ये मला वाटतं दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर शिक्षण आणि कौशल्य विकास मुलांचा. आणि यामध्ये सगळ्यात जास्त जर कॉन्ट्रीब्युशन कशाचं असेल तर त्या वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचं असतं किंवा ट्युशन सेंटर्सचं असतं आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर. आणि कोचिंग क्लासेसमुळे काय होतंय तर ह्या स्पर्धात्मक युगामध्ये बहुतांशी जे शासकीय पदाधिकारी आहेत, IIT NIT चे इंजिनियर्स आहेत, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जाणारे जे डॉक्टर्स आहेत, हे सगळे विद्यार्थी हे आउटकम कशाचं आहे तर आजकालच्या ह्या कोचिंग क्लासेसचा आउटकम आहे बहुतांश. म्हणतो मी सगळेच जातात असं नाही पण बहुतांश. परंतु लाखो विद्यार्थी घडवणारा आणि हजारो हातांना रोजगार देणारी ही जी कोचिंग इंडस्ट्री आहे ती थोडीशी अनऑर्गनाइज्ड आहे. आणि त्याचं महत्वाचं एक कारण म्हणजे अनऑर्गनाइज्ड राहण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कोचिंग क्लासेसना MSME चा दर्जा नाही आहे. म्हणजे मी आज कोचिंग क्लास चालवतो, माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, कंपनी म्हणून तर मला त्यांनी रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, पण मला MSME चा दर्जा नसल्यामुळे किंवा कोचिंग क्लासेसला MSME चा दर्जा नसल्यामुळे राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या MSME ना मिळणाऱ्या ज्या ज्या योजना आहेत किंवा ज्या ज्या सबसिडीज आहेत त्या कोचिंग क्लासेसना मिळत नाही. म्हणजे रोजगार निर्मितीमध्ये कोचिंग क्लासेस आहे, गव्हर्नमेंटला टॅक्स देण्यामध्ये कोचिंग क्लासेस आहे, विद्यार्थी घडवण्यामध्ये म्हणजे देशाच्या विकासामध्ये कोचिंग क्लास कॉन्ट्रीब्युट करतो, पण MSME चा दर्जा मिळालेला नाही. तर MSME चा दर्जा मिळण्यामुळे पहिलं तर होईल की हे सेक्टर एक ऑर्गनाइज्ड होईल, एखादी गव्हर्नमेंटची बॉडी उद्या पुढ्या मागे फॉर्म होऊ शकते की जसं आता कॉयर बोर्ड ऑफ इंडिया आहे किंवा कोकोनट बोर्ड ऑफ इंडिया आहे तसं कोचिंग बोर्ड ऑफ इंडिया सुद्धा होऊ शकतं ज्याच्यावर चांगले पदाधिकारी बसतील, काही रुल्स आणि नॉर्म्स होतील
आणि ह्याच्यातनं फायदा काय होईल की कोचिंग इंडस्ट्री जर समजा फॉर्मलाइज झाली तर कोचिंग क्लासेसचं जे होणारं नुकसान आहे किंवा बाह्य गुंतवणूक झाल्यामुळे काही ऑनलाईन कंपन्या फक्त डिसेंट्रलाइज करू पाहतात कोचिंग इंडस्ट्री, म्हणजे 80% बिझनेस काही ऑनलाईन कंपन्यांकडे ह्या कोरोनाच्या काळात 2 वर्षात गेला, त्यामुळे हजारो शिक्षक बेकार झाले. तर तसं झालं नसतं जर कोचिंग क्लासेसना एमएसएमईचा दर्जा असता. तर एमएसएमईचा दर्जा मिळाल्यास कोचिंग क्लासेसकडून समाजाला मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेत अजून वाढ होईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, बँकांकडून अर्थसहाय्य यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये फायदा होईल असंही प्राध्यापक राजाराम परब यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना आपलं मत मांडलंय. अजून एक दुसरी बाजू आपल्याला मांडता येईल की कोचिंग क्लासेसना एमएसएमईचा दर्जा जर मिळाला तर विद्यार्थ्यांना उद्या समजा कोचिंग क्लासेसची फी परवडत नाही म्हणून कित्येक विद्यार्थी कोचिंग क्लासेस अभावी प्रिपरेशन आपलं करू शकत नाही. मग कोचिंग क्लास असोसिएशन, भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन, ज्याचा मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि कोकण प्रभारी आहे, आमच्या बैठकीत आम्ही हा ठराव केला की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कोचिंगची फॅसिलिटी मिळाली पाहिजे. म्हणजे आता पुण्या मुंबईमध्ये जो सदन विद्यार्थी आहे तो कोचिंगला जाऊ शकतो, परंतु जो कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला अशा भागांमध्ये विद्यार्थी राहतो त्याला खरोखरच तेवढी त्याची आर्थिक परिस्थिती आहे का की 1 लाख रुपये जर फीज आम्ही वर्षाची चार्ज केली तर तो तिथे जाऊ शकतो का? बरं, त्याच्या शाळेमध्ये तर आय आय टी जेईची तयारी करून घेतली जात नाही आणि कोचिंगला जायचं असेल तर त्याला पैसे द्यावे लागतात, मग नेमकं करायचं काय? तर त्याला जर समजा सुलभ हप्त्यामध्ये आणि बिनव्याजी किंवा अतिशय अल्प व्याज दरात जर कर्ज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर मिळत असेल, म्हणजे बँका कर्ज देतील, सहकाराच्या बँका कर्ज देतील, तर ते एमएसएमईच्या माध्यमातून होऊ शकतं. कोरोना सारख्या महामारीमध्ये आपण पाहिलं की सगळ्या व्यवसायांचा जी घडी होती ती विस्कटित झाली, तसंच कोचिंग सेंटरचं झालं. खरं तर शिक्षण क्षेत्रावर फार मोठा प्रभाव पडला कारण ऑनलाईन जी बऱ्याच मुलांना सवय नव्हती, शिक्षकांनाही सवय नव्हती, तर त्यामुळे कोरोनाच्या काळात झालेलं नुकसान अतिशय छोट्या छोट्या कारागिरांना पण मिळालं. म्हणजे केस कर्तनालयवाले असतील किंवा मॉलवाले असतील, भाजी विक्रेते असतील, ह्या सगळ्यांना मिळालं, पण कोचिंग सेंटरला कोणीही नुकसान भरपाई दिली नाही. तर जर आमचा एमएसएमई मध्ये जर प्रवेश झाला तर भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन, आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्राध्यापक पांडुरंग मांडकीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला का एमएसएमईची मागणी आम्ही केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणेजी यांच्याकडे केलेली आहे, तर आमचा जर कोचिंग क्लासेसचा एमएसएमई मध्ये जर प्रवेश झाला तर डेफिनेटली आम्हाला ह्या सगळे जे बेनिफिट्स आहेत ते मिळू शकतील. शिवाय एक कोचिंग उद्योजक म्हणून जर माझ्याकडे कोणी जर बघितलं तर डेफिनेटली मला जो समाजात स्थान मला जे मिळेल, एखादा ट्युशन सेंटर चालवणारा मास्तर किंवा फक्त पैसे कमवण्यासाठी क्लासेस घेतो, कारण पैसे कमवण्यासाठी सगळेजण व्यवसाय करतात आणि आम्ही तर पुढची पिढी घडवतो हे करत असताना, मग माझ्याकडे कोचिंग उद्योजक म्हणून पाहिलं जाऊ शकतं एमएसएमईमुळे. आणि जर मी आर्थिक अडचणीत मी स्वतः असेन, विद्यार्थ्याचं तर झालं आर्थिक सपोर्ट त्याला मिळेल, पण मी अडचणीत असेन तर एमएसएमई सर्टिफिकेशन माझ्याकडे असल्यानंतर मी कुठल्याही बँकेत जाऊन अल्पदरावर कर्ज घेऊ शकतो. जसं बचत गट घेतं तसं मी कर्ज घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या कारणांसाठी आम्हाला वाटलं की आमचे हक्काचे नारायण राणे साहेब आता सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयामध्ये आहेत, त्याचे केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटून आम्हाला हे ऍप्लिकेशन द्यायचं होतं. तर मी आभारी आहे सिंधुदुर्ग लाईव्हचे सुद्धा की त्यांनी नारायण राणे साहेबांसमोर आम्हाला हे ऍप्लिकेशन देताना कव्हर केलंय आणि हा सुद्धा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि मंत्री साहेबांनी त्याची दाद घ्यावी अशीच मी अपेक्षा करतो. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. कुडाळ MIDC येथे कॉनबॅक स्फूर्ती क्लस्टरचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, पाहूयात. सूक्ष्म लघु एवं मध्यम मंत्रालयाच्या वतीने 24, 25, 26 असे 3 दिवस
कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठेवलेला आहे। हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर आपल्या विभागातील तरुण तरुणी उद्योजक यांना उद्योग क्षेत्रात प्रगती करता यावी याचं मार्गदर्शन उत्तेजन देण्यासाठी म्हणून आमची सगळी टीम मंचकावर आली आहे। त्यामध्ये आमच्या विभागाचे सेक्रेटरी सन्माननीय बी स्वेनजी, खादी विभागाचे चेअरमन सन्माननीय विनयकुमार सक्सेनाजी, कॉयर बोर्डाचे चेअरमन सन्माननीय पप्पू रामोजी, आता ज्यांनी भाषण केलं ते आमचे मित्र आशा पटेलजी, सन्माननीय विकास आयुक्त शैलेश सिंग, या विभागाच्या सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी CEO, त्याचप्रमाणे सन्माननीय मोहन हुडावडेकर करपे व अन्य सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीनो आणि मित्र, जास्त बोलत नाही, मूळ कार्यक्रमाला वेळ होतोय। मला एवढंच सांगायचं आहे, हे आज 3 दिवस म्हणजे उरलेले 2 दिवस जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम स्थानिक लोकांनी, पुरुष महिला आणि तरुण तरुणींनी ऐकावा, आत्मसात करावा। प्लीज कोणी बोल नका, आत्मसात करावा आणि भविष्यासाठी कार्यान्वित व्हावा या स्तुत्य हेतूने हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात घेतला आहे। माननीय मोदी साहेबांमुळे, माननीय अमितजी शाह यांच्यामुळे मला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सामावून घेतल्यानंतर हा विभाग मिळाला। बऱ्याच जणांना अज्ञान असल्यामुळे राणे नाही काय सूक्ष्म मिळाली। चेष्टा करणं सिंधुदुर्ग आगे आहे, पुढे आहे, पण त्याचा फायदा उठवावा, प्रगती करावी, आर्थिक सुबत्ता यावी, हा जिल्हा हा कोकण समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, याच हेतूने मी या खात्याचा उपयोग करतोय। आमचे मित्र पाशा पटेल यांना एक गोष्टीपासून थांबावं लागतं, ते काम विधानसभेत आम्ही सोबत होतो, अध्यक्षांना करावं लागत होतं। हा माणूस कष्टाळू आहे, शेतकरी आहे, आणि आम्ही शेतकरी म्हणजे पाशा पटेलकडे बोट दाखवायचो, शेतीवर चर्चा का पाशा पटेल उभे राहिले का अध्यक्षाने एकच काम, बाबा बसाव बसाव, तेव्हा कुठे बसायचे, फार ज्ञान आहे, फार अभ्यास आहे, हे खरे आमच्या गोपीनाथ मुंडेंचे मित्र नंतर माझे मित्र झाले, खरं शेतीमधले जाणकार आहेत। आता त्यांनी सांगितलं मला, त्यांनी बांबूची रोपं दिली, त्यांचा शब्रोग राणेंना बांबू दिला, मालवणीत शब्दाचा अर्थ वेगळा आहे, वेगळा आहे, राणेंच्या हातात रोपं दिली, ती लावण्यासाठी दिली, आणि ही लातूर जातीची आहे। या देशात आसाम, लातूर या ठिकाणी उत्तम बांबूची जात निर्माण होते, ज्याला किंमत आहे, ती आपण अगरबत्ती बनवतो, देवाजवळ लावतो, तिचा बांबू जो आहे हा आसाम किंवा लातूरचा आहे, उत्पन्न चांगलं आहे। आपण पाहत नाही, आपण आंबा आणि काजू याच्याकडेच पाहतो, बांबूच्या झाडाकडे लक्ष नाही। कुठे कंपाऊंडला 2-4 बांबू मिळावे म्हणून आम्ही बांबू लावतो, म्हणजे रोपण करतो, पण बांबू एक उत्पन्नाचं साधन आहे। आतमध्ये इथे आलेल्या प्रत्येकाने फेरफटका मारावा, मोहनने आणि करपेने संजीवनी काय काय केलं आहे, काय होऊ शकतं, वापरात काय काय येऊ शकतो आणि त्यामधून उत्पन्न कसं मिळू शकतं हे पाहिल्यानंतर समजेल आणि त्या व्यवसायाकडे प्रवृत्त व्हावं, आकर्षित व्हावं म्हणून हे सगळं प्रयोजन आजच्या कार्यक्रमाचं आहे। एवढे अधिकारी दिल्लीहून आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत, पाशा पटेलला आमंत्रण नसताना माणूस पोचतो, लोकहितासाठी, लोककल्याणासाठी, लोकांनी इकडे यावं, शेतीत पण काय करू शकतो हे पण त्यांनी दाखवून दिलंय। लातूर त्यांच्या गावी
आणि म्हणून कोकणवासियांनी सिंधुदुर्गवासियांनी उदरनिर्वाहाचं साधन आणि 21व्या शतकात रोजगाराचं साधन काय आहे हे आमच्या मोहनकडून करपेंकडून जे बनवलं आहे ते पाहून त्याचं अनुकरण करावं हे सांगण्यासाठीच माईक मी घेतला. मला भीती होती पाशा कधी थांबतात मला कधी माहीत नव्हतं, पण ते थांबले आणि मी तुमच्याशी 2 मिनिटं बोलू शकतो. आजच्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि उद्योजक व्हा. माझी एवढीच विनंती आहे, उद्योजक व्हा, बेकाऱ्यांना रोजगार निर्माण करून द्या. आर्थिक सुबत्ता या जिल्ह्यात आणा, या जिल्ह्यात गरिबी असता कामा नये आणि ती नष्ट करायची ताकद तुमच्यात आहे. आमचे अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करायला आले, त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा, ते तुम्हाला मदत करतीलच, पण तुम्ही मदत घ्यायची तयारी दाखवली पाहिजे, ती घ्यावी अशी विनंती करतोय. आमच्या पुढच्या कार्यक्रमाला मी जात असताना मोहन आणि करपे यांना धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्यातली कला बांबू रूपाने आम्हाला इथे दाखवली त्याबद्दल फार ऋणी आहे. पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76. तोडामार पांदा अडाळी दरम्यानच्या रस्त्यावर सध्या MNGL म्हणजेच महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र MNGLच्या ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रस्ता खोदणे, साईडपट्टी उखडणं, परवानगीचं उल्लंघन चालूच आहे. असं असून सुद्धा प्रशासन डोळे बंद करून हे सगळं पाहत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आणि MNGLचा ठेकेदार यांची मिलीभगत असल्याची चर्चा सुरू आहे. याचा आढावा घेतला आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी. नमस्कार, मी संदीप देसाई, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज जो महत्त्वाचा विषय संपूर्ण दोडामार्गपासून अगदी बांद्यापर्यंत राज्यमार्गाचा जो विषय चर्चेत होता तो अद्यापही सुटलेला नाही. आपण पाहू शकतो, मी आत्ता आहे या ठिकाणी डेगवे या ठिकाणी, आणि डेगवेमध्ये अशा पद्धतीने MNGLच्या पाईपलाईनसाठी संपूर्ण रस्ता जो साईटपट्टी आहे ती खोदकाम केली जाते. खड्डे तसेच आहेत, येणाऱ्या नागरिकांना अतिशय असा जीवघेणा असा प्रवास या रस्त्यावर आहे. आपण पाहू शकतो काही ठिकाणी या रस्त्याचं नूतनीकरण झालेलं आहे, दुरुस्ती झालेली आहे, मात्र MNGLला ज्याप्रमाणे हा रस्ता आंदण दिल्याप्रमाणे या ठिकाणी अधिकाऱ्यांचा कारभार सुरू आहे. त्याचबरोबर इथले जे ठेकेदार आहेत त्यासुद्धा बिनदिक्कतपणे रस्ता खोदतायत आणि अजून ही पाईपलाईन टाकली जाते. खरं तर या सगळ्या ठेकेदारांना आणि MNGLला जी परवानगी दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने, त्या परवानगीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे मुख्य रस्त्याच्या मध्यबिंदूपासून किमान 15 मीटर अंतर सोडून ही पाईपलाईन टाकावी आणि ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाईपलाईन टाकावी. मात्र या ठिकाणी या सगळ्या लोकांची मिलीजुली बघत आणि हा जो सर्वसामान्य लोकांना जो त्रास आहे तो आपण पाहू शकतो कशा पद्धतीने लोक हे सगळं रस्त्याची दुर्दशा आणि या संपूर्ण खोदकाम करणाऱ्या MNGLच्या ठेकेदारांची ही मनमानी, या सगळ्या परिस्थितीतून जे नागरिक आहेत ते अतिशय जीवघेणा प्रवास करत आहेत आणि यांच्यासाठीच हा नूतनीकरण रस्ता मंजूर असून याचं काम अद्याप सुरू केलं जात नाही का हा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय. काही ठिकाणी जे वेगवेगळ्या ठेकेदारांना बांध्यापासून दोडामार्गपर्यंत ही कामं मंजूर आहेत मात्र नूतनीकरणाची, मात्र काही ठिकाणी जे नूतनीकरण आहे ते पहिला टप्पा झालेला आहे. दोडामार्गपासून जर विचार आपण केला बांद्यापर्यंत, तर बांद्या दोडामार्गपासून सध्या मणेरीपर्यंतचं काम सुरू झालेलं आहे. मात्र मणेरीपासून सुद्धा सासोलीपर्यंतचा काही भाग आहे तो अजून शिल्लक होता, आत्ता कुठेतरी त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आढाळीपासून पुढे पुन्हा माझगावपर्यंत मोरगावपर्यंत आणि मोरगाव आणि कोल्हरला जाणारा जो तिटा आहे तिथून बांद्यापर्यंतची रस्त्याची अक्षरशः वाताहत झालेली आहे. आपण आत्ता ज्या ठिकाणी या ठिकाणी वृत्तांकन करतोय ती जागा जी आहे ती कोल्हरकडे जो जाणारा तिटा आहे डेगवेचा, या तिट्यापासून बांदा
साधारण निमजगापर्यंत रस्त्याची दुर्दशा झालेली आहे आणि याच पॅसेजमध्ये आपण जो डेगवे स्थापेश्वर मंदिर आहे तेथून लगतच ही चढावाची सगळी परिस्थिती पाहतोय. मी मुद्दा म्हणून दर्शकांना येऊ की कशा पद्धतीने हा रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. खड्डेसुद्धा बुजवलेले नाही आहेत. नूतनीकरण तर खूप दूरची गोष्ट आहे आणि जणू या MNGL काम पूर्ण केल्यानंतर हे काम केलं पाहिजे. म्हणजे MNGL एक प्रकारे प्रशासनाची ही साथ आहे का, मिलीजुली भगत आहे का, अधिकाऱ्यांची आणि या सगळ्या ठेकेदारांची, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. जे नागरिक आहेत ते या खड्ड्यातूनच रस्ता तुडवत पुढे जात आहेत. अक्षरशः आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा खोदकाम सुद्धा पाईपलाईनसाठी करून ठेवलेला रस्ता आहे आणि जीवघेणा ठरू शकतो. कधीही या वळणावर अपघात घडू शकतो. कशा पद्धतीने एक खोलवर ही पाईपलाईन टाकली जाते ते सुद्धा आपण पाहू शकतो. यावर वेळीच प्रशासनाने आणि बांधकाम खात्याने निर्बंध आणले पाहिजेत. लोकांच्या जीवितशी हा खेळ करण्यापेक्षा जी कामं मंजूर आहेत, जी आश्वासनं दिली जात होती, अनेकदा बांदा दोडामार्ग राज्यमार्गासाठी आंदोलन झाली, आज करतो उद्या करतो असं वर्षभर गेले सांगितलं जाते. पावसाळा संपला त्यानंतर किमान एक जानेवारीपर्यंत लोकांना निर्धोकपणे प्रवास करता येईल असं वाटलं होतं. मात्र आज जवळपास मार्च उजाड झाला, मार्च एंडिंग जवळ येईल आता महिनाभरात, मात्र अद्याप ही कामं काही ठिकाणी सुरू केलेली नाहीत. नेमकं कारण काय, नेमकं गौडबंगाल काय, हा मात्र सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न अनुत्तरितच आहे. निदान आता तर या अधिकाऱ्यांनी सुधारलं पाहिजे. कुणाचा बळी जाण्याची वाट न पाहता जो रस्ता मंजूर आहे तो रस्ता तातडीने या ठिकाणी नूतनीकरण केला पाहिजे. किमान खड्डे तरी तातडीने बुजवले पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्यांना होते. कॅमेरामन हर्षद सह संदीप देसाई, डेगवे, बांदा. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळकडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. एसटी विलीनीकरणाबाबत राज्य सरकारची हायकोर्टात महत्त्वाची माहिती. सिंधू पुत्राला बांबू व्यवसायाकडे वळवण्यासाठी नारायण राणेंचा पुढाकार. आणि कोचिंग क्लासेसना MSME दर्जा मिळावा, प्राध्यापक राजाराम परब यांची नारायण राणेंकडे मागणी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.